राज्यात होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदाराने मतदान करण्याचं आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं पाहिजे या उद्देशानं अकोला जिल्ह्यातल्या दिव्यांग संघटना, दिव्यांग विद्यालय आणि दिव्यांग कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेनं एकत्र येत मतदान जनजागृती रॅली काढली. अकोल्यातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोकबधीर अंध अपंग बांधवांनी रॅली काढली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले यांनी या मतदान जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी मी मतदान करणारच असा संदेश देणारा मानवी देखावाही यावेळी साकारण्यात आला. तसंच विविध फलकही दिव्यांग बांधवांनी घेतले होते. अकोला जिल्ह्यात एकूण 13,702 दिव्यांग मतदार असून यावेळी दिव्यांग मतदारांनी 100% मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या